नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ. यामध्ये सत्याग्रहाचे तत्वज्ञान, सत्याग्रह म्हणजे काय, सत्याग्रह केल्याने काय फायदा होतो आणि सत्याग्रहाचं हे तत्वज्ञान गांधीजींनी का मांडलं हे आपण पाहूया. तर गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोकचळवळीत आणले. भारताची जी लोकचळवळ चालू होती, ब्रिटिशांच्या जोखडातून भारताला मुक्त करायचं होतं, या लोकचळवळीमध्ये गांधीजींनी सत्याग्रहाचं नवं तंत्र आणलं. मग सत्याग्रह म्हणजे काय? तर सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे, न्यायाचा आग्रह धरणे. की न्याय, त्या ठिकाणी अन्याय जर होत असेल तर अन्याय काढण्यासाठी न्यायाचा आग्रह धरणे, आणि अन्याय करणारी जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं मत परिवर्तन करणे, त्या व्यक्तीला संयमाने, संयमाने म्हणजेच शांततेने, संयमाने म्हणजेच शांततेने व अहिंसेच्या मार्गाने, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारे हिंसा, म्हणजे रागावून बोलून सुद्धा नव्हे, त्याला कोणत्याही प्रकारचं हिंसा न करता त्या व्यक्तीचं मत परिवर्तन करणे, त्याला शांततेने समजावून सांगणे की बाबा तू काय कर, हिंसा करू नकोस आणि अन्याय करू नकोस, मग तू काय कर, सत्य व न्याय याची जाणीव त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला करून देणे म्हणजेच सत्याग्रह होय. आणि सत्याग्रहाचं एक उद्दिष्टच होतं की जो जी व्यक्ती दुसऱ्यावर अन्याय करते, दुसऱ्याला त्रास देते, तिला संयमाने, शांततेने, सत्य आणि अहिंसा याचं महत्त्व पटवून देणे आणि तिचं मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचं उद्दिष्ट होतं. मग सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने त्या ठिकाणी सत्याग्रह कसा करायचा? तर सत्याग्रह करताना सुद्धा त्या ठिकाणी त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही, कोणत्याही प्रकारची आदळापट करायची नाही. मग काय करायचं? तर त्याने हिंसेपासून आणि असत्यापासून दूर राहायचं. जे काय आहे ते सत्य आणि अहिंसा या दोन तत्वाला त्याने अनुसरूनच त्या ठिकाणी सत्याग्रह करायचा, असं गांधीजींना हा सत्याग्रह अभिप्रेत होता. मग पुढे गांधीजींच्या या सत्याग्रहाचा जगभरामध्ये वापर झाला. भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये अनेक देशामध्ये सत्याग्रह हे तंत्र वापरलं आणि आपापल्या देशामधील अन्याय दूर करण्याचा जगातील अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबवला. यामध्ये अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मार्टिन ल्युथर किंग या गांधीजींच्याच विचाराने प्रभावित झालेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी सत्याग्रह केला. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कृष्णवर्णीय म्हणजे काय? तर कृष्णवर्णीय म्हणजेच अमेरिकेमध्ये जे काळ्या वर्णाचे, काळ्या रंगाचे जे लोक राहत होते, विशेषतः मग ते भारतीय असतील किंवा आणखी दुसऱ्या देशातील असतील, पण त्यांचा रंग काळा, अशा लोकांना कृष्णवर्णीय म्हणत असत. आणि या कृष्णवर्णीय लोकांवर अमेरिकेमध्ये अन्याय होत असे, त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत असे, मग त्या ठिकाणी मार्टिन ल्युथर किंग या नेत्याने त्या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचा वापर अमेरिकेमध्ये केला. असाच सत्याग्रहाचा वापर दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी सुद्धा गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन दक्षिण आफ्रिकेत त्या ठिकाणी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबवला आणि त्या ठिकाणी कृष्णवर्णीयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा यशस्वी केला. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण सत्याग्रहाचे तत्वज्ञान सविस्तर समजून घेतलेले आहे. धन्यवाद.